सुकुम परिसर के शास्त्री नगर तथा अन्य वार्ड में मौजूद हाई टेंशन लाइन के संबंध में पिछले कई वर्षों से किए जा रहे आंदोलन को यश मिला। तुकुम परिसर के शास्त्री नगर शिवाजी नगर परिसर की हाई टेंशन की लाइन के संदर्भ में पिछले कई वर्षों से आंदोलन किया जा रहा था, उस आंदोलन को यश मिला, ऐसी जानकारी सरदार हरविंदर सिंह धुन्ना ने दी। तो सुनिए इस संदर्भ में सरदार हरविंदर सिंह धुन्ना ने क्या जानकारी दी, स्वयं उन्हीं की जुबानी। तुकुम परिसरातील शास्त्री नगर शिवाजी नगर या भागातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे की अनेक वर्षापासून आम्ही जो आंदोलन चालवलेलं होतं 2012 पासून हा टेन्शन लाईन काढण्याचा, त्याच्यासाठी अनेक आयुध वापरावे लागले, अनेक प्रयत्नांची परिणिती म्हणून मागं अंडरग्राउंड ही लाईन टाकण्याचं कृतिशील कार्यक्रम झाला होता। त्यांनी आम्हाला पत्र दिलं, आम्हाला आमरभूषण रद्द करायला लावलं, त्याच्यानंतर आता शर्तेशेवटी हाय टेन्शनची जी लाईन होती ती टोटली डिसमेंटल करण्याबद्दल, कारण का ते कधी कधी त्याचा प्रवाह सोडण्यात येत होता, तर ते डिसमेंटल करण्यासाठी शेवटचं आम्ही जे आता आंदोलन छेडलं तर त्यांनी आता आम्हाला लेखी पत्र आलेलं आहे की आता तुम्ही बिलकुल आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही 31 मार्चच्या पूर्वी हे लाईन कृतिशील डिसमेंटल करून देऊ, आणि त्यामुळं जे या हाय टेन्शनमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला त्यांच्या आत्म्यालाही शांती लाभो आणि प्रभू कृपेने हां आम्ही राजकीय वलयाच्याला बाजूला सारून हे जे आंदोलन केलं, जन अधिकार रक्षा संघर्ष समिती, चंद्रपूर जिल्हा विकास व समस्या निवारण समिती, ज्याचा मी अध्यक्ष आहो, त्यात आपण दिलेलं सहकार्य सर्वांचं, त्याबद्दल तुम्हाला आभार आपलं सर्वांचं मानतो, प्रशासनाचं आणि विभागाचा आभार मानतो।